डियर स्टूडेंट, आज अपन पाहणार आहोत ऑसिलेशन। तर या ऑसिलेशन मधले काही महत्त्वाचे डेफिनेशन्स आहेत ते आज अपन पाहू। तर याचा मध्ये आहे व्हाट इज मीन बाय द पीरियॉडिक मोशन। पीरियॉडिक मोशन म्हणजे काय? द मोशन विच रिपीट itself after a fixed interval of time is called the periodic motion. What is periodic motion? A motion which repeats itself after a fixed interval of time is called periodic motion. जे motion एका particular time नंतर आपल्याला स्वतःला repeat करते त्या motion ला आपण म्हणतो periodic motion, is called the periodic motion. फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ मून, मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ इज अ पीरियॉडिक मोशन। अगेन मोशन ऑफ प्लैनेट्स अराउंड द सन इज ऑल्सो अ पीरियॉडिक मोशन। अगेन द मोशन ऑफ पेंडुलम ऑफ अ क्लॉक, क्लॉक जे पेंडुलम असते त्याची मोशन पण पीरियॉडिक मोशन आहे। तर दिस इज अबाउट द पीरियॉडिक मोशन। नाउ पीरियॉडिक मोशन नंतर आपण पाहणार आहोत व्हाट इज मीन बाय ऑसिलेशन। ऑसिलेशन म्हणजे काय? व्हाट इज मीन बाय ऑसिलेशन? तर ऑसिलेशन इज अ पीरियॉडिक मोशन। व्हाट इज ऑसिलेशन? इट इज अ पीरियॉडिक मोशन इन विच द पार्टिकल मूव टू एंड फ्रो, the particle is move to and fro is called the oscillation. What is oscillation? It is a periodic motion in which particle is move to and fro along the same path is called oscillation. Kyunwa it is a periodic motion in which पार्टिकल इज मूव टू अप एंड डाउन, पार्टिकल जे आहे अप एंड डाउन मोशन परफॉर्म करत आहे अलॉन्ग द सेम पाथ इज ऑल्सो कॉल्ड द ऑसिलेशन। फॉर एक्झाम्पल हे पेंडुलम आहे, याला आपण या पोझिशन मध्ये नेला आणि इथून रिलीज केलं, इथून सोडून दिलं, तर या टाइप मध्ये जे आहे टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करणार किंवा अप अँड डाऊन मोशन, टू अँड फ्रो मोशन किंवा अप अँड डाऊन मोशन परफॉर्म करणार। तर ही जी मोशन आहे या मोशनला आपण काय म्हणतो? ऑसिलेटरी मोशन। किंवा हे जे प्रोसेस आहे इट इज कॉल्ड द ऑसिलेशन। तर व्हॉट इज मीन बाय द ऑसिलेशन? इट इज अ पीरियॉडिक मोशन इन विच द पार्टिकल इज मूव टू अँड फ्रो अलॉन्ग द सेम पाथ इज कॉल्ड द ऑसिलेशन, इज कॉल्ड द ऑसिलेशन। ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पीरियॉडिक मोशन्स, all oscillatory motions are periodic motions, but all periodic motions are not the oscillatory motion. सगळे जे ऑसिलेटरी मोशन्स आहेत ते पीरियॉडिक मोशन्स असतात, पण सगळे पीरियॉडिक मोशन्स हे ऑसिलेटरी मोशन नसतात। हे झालं आपलं ऑसिलेशन। आता ऑसिलेशनचे एक्झाम्पल, तर द पेंडुलम ऑफ अ क्लॉक, द मोशन ऑफ पेंडुलम ऑफ अ क्लॉक, त्याच्यानंतर द मोशन ऑफ आर्म्स ऑफ ट्युनिंग फोर्क, हे जे ट्युनिंग फोर्क आहे या टाइपचे ट्युनिंग फोर्क असतात, तर ज्यावेळेस आपण याला व्हायब्रेट करतो तर ही जी मोशन परफॉर्म करते इट इज ऑल्सो कॉल्ड द ऑसिलेशन। किंवा द मोशन ऑफ द स्ट्रिंग ऑफ अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, सितार किंवा गिटारची जे स्ट्रिंग असते त्या ते स्ट्रिंग सुद्धा जे आहे ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करत आहे। तर दिस इज अबाउट द ऑसिलेशन। नाउ याच्या नंतर आपण पाहणार आहोत लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। तर इट इज अ लिनियर पीरियॉडिक मोशन, it is a linear periodic motion in which
The restoring force, it is a linear periodic motion of a body in which the restoring force is directed towards mean position. The restoring force is directed towards mean position and its magnitude is directly proportional to the displacement from the mean position. Displacement from the mean position. What is linear simple harmonic motion? It is a linear periodic motion in which the restoring force is directed towards mean position and its magnitude is directly proportional to the displacement from mean position. Don point lakshat thevayacha madhe ki linear simple harmonic motion madhe je restoring force ahe, restoring force ahe तर याची डायरेक्शन मीन पोझिशन कडे असते नंबर एक पॉइंट. सेकंड पॉइंट हे जे फोर्स आहे रिस्टोरिंग फोर्स आहे हे डायरेक्टली प्रपोर्शनल असते. कोणावर डायरेक्टली प्रपोर्शनल असते? कोणासोबत? डिस्प्लेसमेंट सोबत. मीन पोझिशन पासून जे डिस्प्लेसमेंट आहे त्याला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. म्हणून आपण याला असं लिहू शकतो एफ इज इक्वल टू मायनस के एक्स वेअर के इज द फोर्स कॉन्स्टंट. The negative sign indicate that the force and displacement are in opposite direction. Force and displacement are in opposite direction. For example, upon a spring, you consider this spring and to the one end of spring, a block of mass M is attached. Upon spring, it is like a spring like M mass of block upon fixed. This is equilibrium position. आता सेकंड पोझिशन मध्ये आपण काय करू? कन्सिडर दिस इज डिस्प्लेस टुवर्ड्स द राईट. याला आपण काय केलं? डिस्प्लेस केलं थ्रू डिस्प्लेसमेंट एक्स. आपण काय केलं? कन्सिडर हे जे आहे ब्लॉक ऑफ मास एम इज अटॅच टू द वन एंड ऑफ स्ट्रिंग. दिस इज इक्विलिब्रियम पोझिशन. नंतर आपण काय केलं की याला हे जे ब्लॉक आहे या ब्लॉकला डिस्प्लेस केला टुवर्ड्स द राईट. राईट मध्ये आपण याला डिस्प्लेस केला थ्रू डिस्प्लेसमेंट एक्स. तर हे जे स्प्रिंग आहे दिस स्प्रिंग एक्झर्ट अ फोर्स ऑन द ब्लॉक. कारण स्प्रिंग आहे, स्प्रिंगला डिस्प्लेस केल्यानंतर काय होईल की स्प्रिंग सुद्धा आपला फोर्स लावणार, स्वतःचा फोर्स लावणार अँड दिस फोर्स इज कॉल्ड द रिस्टोरिंग फोर्स. हे जे फोर्स आहे स्प्रिंगचा जे फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतो? रिस्टोरिंग फोर्स. तर हे आपण डिस्प्लेस केल्यानंतर काय होईल की हे स्प्रिंग जे आहे याचा वर एक्झर्ट करणार फोर्स, फोर्स एक्झर्ट करणार आणि ती जी फोर्स आहे त्या फोर्सची डायरेक्शन जे आहे इट इज टुवर्ड द मेन पोझिशन, मेन पोझिशन कडे असणार. तर हे जी फोर्स आहे रिस्टोरिंग फोर्स आहे इट ट्राय टू रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन. हे जर स्प्रिंग ओरिजिनल पोझिशन मध्ये होता तर हे फोर्स काय करणार? स्प्रिंगला ओरिजिनल पोझिशन मध्ये आणण्यासाठी हे ट्राय करणार, प्रयत्न करणार. तर दिस इज अबाउट द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. नाउ अगेन दोन मार्काला क्वेश्चन विचारतात डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम, डिफरेंशियल इक्वेशन, डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर आपल्याला माहित आहे इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन एफ इज इक्वल टू मायनस के एक्स बट अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन एफ इज इक्वल टू एम ए असते. इथं पुट करा एम ए इज इक्वल टू मायनस के एक्स. हा ए इज इक्वल टू हा एम मल्टीप्लाय मध्ये या साईडला किंवा डिवाइड मध्ये होईल के बाय एम इन टू एक्स. नाउ दिस व्हॉट इज एक्सलरेशन? एक्सलरेशन इज नथिंग बट डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. एक्सलरेशनचा फॉर्म्युला डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. हा मायनस आय याला या साईडला किंवा प्लस होईल प्लस के बाय एम इन टू एक्स विच इज इक्वल टू झिरो. पुट K by M is equals to omega square. Then d square x upon dt square plus
के बाय एम ठिकाणी ओमेगा पुट करा, दैट इज ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू झिरो. तर दिस इज द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ एस एच एम, डिफरेंशियल इक्वेशन ऑफ एस एच एम. फक्त इथं काय केलेलं आपण, एफच्या ठिकाणी एम ए पुट केलं आणि ए एक्सलरेशन जे आहे याला डिस्प्लेसमेंट ऑफ फॉर्म मध्ये घेतलं आपण. तर एक्सलरेशन काय असते, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. तर दिस इज द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, थँक्यू.